लोकसभेला साताऱ्यात पिपाणीमुळे वाचलो असं विधान काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलं. फलटणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारसभेत अजित पवारांनी ही कबुली दिली, यावरून आज खासदार सुप्रिया सुळेंनी महायुतीला टोला लगावला. साताऱ्यात कॉपी करून पास झाले नाहीतर शशिकांत शिंदेंचा विजय झाला असता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. नाशिकच्या चांदवडमधल्या सभेतून सुळेनं महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधताना पाहायला मिळाला. सातारला त्या पिपाणीनं वाचवलं. तुतारी सारखी पिपाणी दिसली, 35-40 हजार मध्ये पिपाणीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा. 13 वंशच आमचे वाचले, त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली. आता साताऱ्याला कॉपी करून पास झाले मी म्हणत नाही, देवा भाऊ म्हणतात मी दोन पक्ष फोडून आलो, त्याच्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात हे मी नाही ते म्हणताय की जर साताऱ्याला पिपाणी नसती तर ती पण सीट गेली असती. याचा अर्थ असा बगरे सर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 खासदार निवडून यायला हवे होते आणि महाविकास आघाडीचे 32 शिरीष भाऊ 32 आपले यायला पाहिजे होते, यांनी कॉपी केली नाही.